खास शिव जयंती निमित्त भव्य धमाका ऑफर। संपर्क राहुल फैशन कॉर्नर होलसेल वेयर हाउस, पगार कॉम्प्लेक्स, बस स्टैंड समोर, नामपूर। मोबाइल नंबर 9420607858। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। वराळ्याची व्यायामशाळा असून अडचण नसून खोळंबा। केवळ व्यायामशाळा काढून इमारती बांधण्याने सुदृढ पिढी निर्माण होत नाही की कुस्ती पैलवान तयार होणार नाही। त्यासाठी व्यायामशाळेला लागणारे साहित्य, प्रशिक्षक देखील असणे अत्यंत गरजेचे आहे। त्याशिवाय व्यायामशाळा म्हणजे असून अडचण नसून खोळंबा। देवळा तालुक्यातील वराळे येथे आमदार निधीतून व्यायामशाळा बांधण्यात आली आहे। त्याप्रमाणे तेथे गावातील तरुण व्यायाम करतील ही साधारणतः अपेक्षित होते। परंतु व्यायामशाळा आहे पण व्यायामशाळेस लागणारे कुठलेही साहित्य तेथे उपलब्ध नाही। व्यायामशाळा म्हणजे खाजगी कामासाठीचे गोडाऊन झाले असून तेथे दूध संकलन केंद्र, कृषी केंद्रासाठी भाडेतत्वावरती इमारत देण्यात आली असल्याची दिसत आहे। मग या व्यायामशाळेचा अनुदान मिळते ते जाते कुठे, आणि मिळत नसेल तर ते का मिळत नाही हाही एक प्रश्न उपस्थित होतो। तेव्हा याबाबत सखोल चौकशी होणे क्रम प्राप्त होत आहे। अशा अनेक व्यायामशाळा असू शकतात ज्यांना इमारती आहेत मात्र साहित्यच नाही, अथवा तेथे निव्वळ दिसायला व्यायामशाळा आहे बाकी सर्व शून्य। तेव्हा शासन स्तरावर याबाबत चौकशी झाली तर यातील काळेबेरे उघडकीस येणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी जीवाऊ भारती झाडे। नाव अभिमान हिरामन करणार, वराळे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। आमच्या इथं व्यायामशाळा झालेली आहे 2012 तिचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। परंतु शासनाकडे आम्ही खूप विनंती केलेली आहेत, आमदार साहेबांना पत्र दिलं, झडपीला दिलेलं आहे की आमच्या साहित्यामुळे ती व्यायामशाळा बंद आहे, मुलांचं नुकसान होत आहे। मुलं अक्षरशः थंडीमध्ये व्यायाम करताय, मराठी शाळेमध्ये व्यायाम करताय, पण मराठी शाळेमध्ये कोणीतरी नुकसान करून जातं। तिथले सर बोलतात की आम्ही तर व्यायाम करायला यायचं नाही। तर माझ्या प्रबंधभूमीच्या निमित्ताने एकच सांगणं आहे की आमच्या वराळ्या गावामध्ये व्यायामशाळा हा असूनसुद्धा साहित्य नसल्यामुळे ती व्यायामशाळा बंद, अक्षरशः बंद आहे। तर मला एकच विनंती आहे की आमच्या गावामध्ये साहित्य उपलब्ध करून द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे। बस एवढं मधून दोन शब्द विभागतो। आता व्यायामशाळा व्यायामशाळा बंद आहे, ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये आहे ती, पण व्यायामशाळा बंद आहे। जे मराठी शाळेमध्ये जाते व्यायामासाठी ते इकडे काय येत नाही, साहित्य नसल्यामुळे ते बंद असल्यामुळे। मराठी शाळेमध्ये त्यांना कंपाऊंड लावलेलं असतं पण वरून कंपाऊंडच्या वरून त्यांना मध्ये जावं लागतं आणि मध्ये व्यायाम करतात ते। म्हणजे मराठी शाळा व्यायामशाळा असून बी व्यायाम करतात नाही, व्यायामशाळा असून सुद्धा व्यायाम नाही। आम्ही वारंवार प्रस्ताव दिले ग्रामपंचायतकडनं, सरपंच साहेबांनी सांगितलं, त्यांनी सुद्धा आम्हाला कागद दिली, आमदार साहेबांपर्यंत पोहोच केलेले आहेत, परंतु आजपर्यंत कोणीच दखल घेतलं नाही आमच्या मुलांची। म्हणजे 25-30 मुलं आहेत व्यायामासाठी ते धडपडत करताय, पण आमच्याकडं 10-15 मिलिटेमन झालेले आहेत, 10 मिलिटेमन झालेले आहेत। त्या मुलांची अशी इच्छा आहे की आपण व्यायाम करून काहीतरी कुठंतरी आपलं काहीतरी चांगलं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।